नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मित्र हो, निवडणुकांचे निकाल एव्हाना आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचले. मला आकड्याच्या मध्ये जायचं नाहीये. आणि आकड्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर जेवढ्या जागा एकट्या भारतीय जनता पक्षाला मिळाल्यात ना, तेवढ्या जागा इंडीला मिळाल्यात मिळून. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव हा जो दारुण वाला विषय चालला ना, तो दारुण नाही आहे. फरक फक्त इतका आहे की अंबानीच्या पोरांनी कोर्टात जाऊन लग्न केलं आणि दोघंच जेवून आले असं ऐकल्यावर कसं वाटेल, तसं होत आहे. म्हणजे नरेंद्र मोदींचा विजय हा भला मोठा अवाढव्य अतिभव्य व्हायला पाहिजे होता, तो नाही झाला. एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. आणि अगदी स्पष्ट सांगायचं झालं, तुम्ही उपपंतप्रधानपदाची ऑफर देऊन म्हणजे घ्या असं म्हणून नितीश कुमारांच्याकडे गेलात आणि ते 15 घेऊन गेले तरीही एनडीएच्या बहुमतात फरक पडत नाही. इतक्या जागा एनडीएने मिळवलेल्या आहेत. त्यामुळं येणार तर मोदीच हा जो काही सगळ्यांचा शब्द होता तो पूर्ण झालाय. फक्त येणार तर असे येणार असं वाटलं नव्हतं, कारण ते चांगल्या मताने येतील असं वाटलं होतं. हे मान्य करायला हवं की देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव खूपच वाईट झालाय. पराभवच शब्द वापरतो मी, खूपच वाईट पद्धतीनं झालाय. जिथे 40-42 असतात तिथे 17-18-19 म्हटलं की जरा असं अवघड असतं. उत्तर प्रदेशामध्ये जिथे 60-65-70 अपेक्षा होत्या तिथे थेट निम्म्यावर येऊन पडलं की जरा अवघड होतं. तशी अवघड स्थिती झालेली आहे. या पराभवाची मीमांसा आता होत राहील. म्हणजे अनेकांच्या मनातले विषय आहेत. तो माझा एक व्हिडिओ होता, कुठे गेले हे भाजपचे वीर, त्या व्हिडिओच्या अनुषंगाने अनेकांनी मला फोन करून हीच कारण आहेत असं सांगितलं होतं. हिंदीमधला एक व्हिडिओ होता भूमिहार संबंधीचा, तोही मी बोलणार आहे. तोही निवांत बोलूया, कारण कसं आहे, पराभवाला मालकं खूप म्हणजे खापर खूप जणावर टाकता येतं, तसं आपण खूप जणावर टाकणार आहोतच, म्हणजे नाही असं नाही, त्याविषयी सविस्तर बोलूया, ते कवित्व आहे. पण त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा पराभवाचं, भाजपच्या पराभवाचं अपश्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते मी स्वतःकडे घेईन, माझ्याकडे घेईन, भाऊ तोरसेकरांच्याकडे देईन, प्रभाकर सूर्यवंशीच्याकडे देईन, अनय जोगळेकरांच्याकडे देईन, जे जे म्हणून माझ्यासारखे सोशल मीडिया, यूट्यूब, फेसबुक या अकाउंटवर काम करत होते त्यांच्याकडे या पराभवाचं अपश्रेय पहिल्यांदा देईल. ते यासाठी आम्ही नेहमी सांगत आलोत, नेहमी बोलत आलोत, पत्रकार म्हणून आम्ही कधीच वर्तन करत नव्हतो, हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही बोलत होतो. हिंदुत्वासाठी जे जे आवश्यक आहे ते ते मांडावं ही त्या मागची भूमिका होती. आणि ती जबाबदारी स्वयंस्वीकृत कार्य म्हणून आम्ही आमच्या शिरावर घेतली होती, मी माझ्या शिरावर घेतलेली होती. आम्ही सुद्धा शब्द वापरून उगाच त्यांना तरी का असं करू, आम्ही आमच्या शिरावर घेतली होती आणि त्यात कन्व्हिन्स करणे ही जबाबदारी आमची होती. महाराष्ट्रामधल्या झालेल्या दारुण पराभवाच्या बाबतीत तरी ही जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागेल, कारण अपयशी ठरलोत. हिंदुत्वासाठी काय आवश्यक आहे ते लोकांना पटवून सांगण्यात. अनेकांना वाटत होतं, अनेकांना आजही वाटतं की आम्ही उद्धव ठाकरे नावाच्या व्यक्तीच्या विरोधात आहोत. अनेकांना वाटतं की आम्ही शरद पवार नावाच्या व्यक्तीच्या विरोधात आहोत. खाली कमेंट पण तशा असतात, आताही पडतील, आहातच, होताच, आता तुम्हाला उपरती आलेली आहे, अशा कमेंट्स पडतील. ही उपरती विपरती नाही आहे, ही मान्यकरण आहे, स्वीकृती आहे, उपरती नाही आहे, स्वीकृती आहे. कारण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची कास सोडली म्हणून उद्धव ठाकरेंच्या विषयात बोलणं गेलं. शरद पवारांनी जातीयवादी भूमिका मांडल्या, हिंदुत्वाच्या विरोधातल्या भूमिका मांडल्या म्हणून शरद पवारांच्या विरोधामध्ये होतो. या सगळ्या भूमिका घेऊन हिंदुत्वाला अधिक पोषक ठरेल असं काही या देशामध्ये आहे का, आणि असेल तर त्याला समर्थन दिलं पाहिजे हे आम्ही मांडत आलेलो होतो, हे मी मांडत आलेलो होतो, व्यक्तिगत मी तरी हे म्हणेल. आणि जेव्हा हिंदुत्वाच्या पोषक असलेल्या लोक मला विचारायचे तुम्ही भाजपच्या बाजूनी आहात का, तुम्ही भाजपच्या आहात का, मी म्हणायचो नाही, आम्ही भाजपच्या बाजूनी नाही आहोत.
आमच्या मार्गात भाजप आहे म्हणून आम्ही भाजपच्या बाजूने वाटतो. प्रवासामध्ये आपल्या आपण एखाद्या रस्त्यावरती जात असतो, संभाजीनगरवरून पुण्याला जायचं असतं आणि मध्ये नगर लागतं, मग लोक आम्हाला विचारतात तुम्ही नगर रोडवर आहात का? नाही, आम्ही नगर रोडवर नसतो, आम्ही पुण्याच्या रोडवर असतो, वाटेत नगर लागतं. आलं लक्षात? तसं हिंदुत्वाच्या वाटेवर भाजप सहप्रवासी होता म्हणून भाजपच्या सोबत. आजही असेल भाजप सहप्रवासी, उद्याही असेल तर उद्याही भाजपच्या सोबत वाटू शकतो. जे जे कोणी हिंदुत्वाच्या वाटेवरती असतील त्याचे त्याचे सहप्रवासी म्हणून आम्ही काम करतो. आणि आमचं कर्तव्य आहे की जे जे हिंदुत्वाला अनुकूल आहे ते कन्व्हिन्स कर देता आलं पाहिजे. मग जे कन्व्हिन्स करण्याचं कर्तव्य हाती घेतलं होतं ते कर्तव्य पार पाडता आलं नाही, आम्ही हिंदू माणसांना हिंदू म्हणून कन्व्हिन्स करू शकलो नाहीत, निदान पक्षी महाराष्ट्रात तरी करू शकलो नाहीत, याची नम्र जाणीव मनामध्ये आहे आणि या पराभवाची जाणीव देखील मनामध्ये आहे. आणि म्हणूनच या निकालात आकडे बिकडे देण्यापेक्षा ही पराभवाची जाणीव, ही पराभवाची स्वीकृती, स्वतःच्या पराभवाची. मी भाजपचा पराभव झाला असं आजही म्हणत नाही आहे, एनडीएचा पराभव झाला असं आजही म्हणत नाही आहे, कारण सलग तिसऱ्या वेळेला एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान व्हायला मिळणं याला पराभव म्हणत नाही. जिंकून आणखी दोन स्टेट आपल्या पदरी करून घेणं याला पराभव म्हणत नाहीत. अरुणाचल प्रदेश आणि ओडिशा हे दोन प्रदेश भाजपने नव्याने, याला पराभव म्हणत नाहीत. पुन्हा भाजपचा एनडीएचा पंतप्रधान मोदी होणार आहेत याला पराभव म्हणत नाहीत, याला पराभव अजिबात म्हणत नाहीत, हा विजयच आहे. पण आपण ज्या राज्यात काम करतो आहोत, ज्या राज्याला हिंदुत्वाच्या वाटेवरचा म्हणून उत्तर प्रदेशला आपण समर्थन करत आलो होतो, आपण म्हणजे मी, त्या राज्यामध्ये त्या राज्यातल्या लोकांना हे कन्व्हिन्स करून द्यायला कमी पडलो, जातीयवादाच्या चौकटीतून बाहेर काढायला कमी पडलो, हिंदू म्हणून विचार करायला लावायला कमी पडलो, कुठे भूमिहार, कुठे ठाकूर यांचं वर्चस्व झालं त्याने हिंदू म्हणून विचार केलाच नाही उत्तर प्रदेशामध्ये. महाराष्ट्रामध्ये ओबीसी, मराठा असा विचार झाला, हिंदू म्हणून विचार झालाच नाही. आणि जेव्हा असा हिंदू म्हणून विचार होत नाही तेव्हा तो हिंदू म्हणून विचार करायला बाध्य करणारे, लावणारे, प्रयत्न करणारे अपयशी ठरले असं मला वाटतं. आणि त्या प्रयत्नातला मी एक होतो म्हणून मीही त्यात अपयशी ठरलो आहे असा माझा दावा आहे. आता पुढचा प्रश्न, हा प्रस्ताव आहे, जेव्हा आपण घेतलेल्या कार्यात आपल्याला यश मिळत नाही तेव्हा ते कार्य चालू ठेवावं की नाही याबाबतचा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. त्यामुळं हिंदुत्वाची बाजू घेत राजकीय भूमिका घेण्याची कृती आता चालू ठेवावी का हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. म्हणजे अनलायझर बंद करावं का असं मी विचारत नाही आहे, एवढंच विचारतोय की अनलायझर सुरू ठेवायचं असेल तर ते गैरराजकीय भूमिकांवर ठेवावं का, ते हिंदुत्व हीच विचारधारा घेऊन पुढे जावं का, राजकारणाशी आपला संबंध तोडावा का, संपवावा का, असाही विचार माझ्या मनामध्ये येतो आहे. निर्णय मी घेत नाही आहे, निर्णय मी यासाठी घेत नाहीये की अनालायझर म्हणजे सुशील कुलकर्णी नव्हे, अनालायझर म्हणजे मराठीच्या 5,12,000 सबस्क्रायबरचं बळ, अनालायझर म्हणजे हिंदीच्या 1,35,000 सबस्क्रायबरचं बळ, अनालायझर म्हणजे 55,000 पेक्षा डिवाईनच्या सबस्क्रायबरची संख्या, अनालायझर म्हणजे लोकनीतीच्या 20,000 अधिक सबस्क्रायबरची संख्या. एकूण गणित घातलं तर 7,25,000 लोकांचं अनालायझर, ज्याला 30 कोटी वेळा लोकांनी बघितलंय, त्या अनालायझरला कोणत्या भूमिकेवर घेऊन जावं याचा निर्णय अनालायझरच्या प्रेक्षकांच्या हाती मी सोपवतो आहे. तोही आपण मार्गदर्शन करावं, कारण या पराभवामध्ये कन्व्हिन्स करण्याची क्षमता आमच्यात नव्हती हे मान्य करूनच या पराभवाचा काही अंशी अपश्रेय आम्हीही घ्यायला तयार आहोत. नमस्कार.